सुरुवातीपासून तो नेहमी मुद्दा होता, तुम्ही तो वारंवार मांडलेला होता की अंतर्गत विरोध हा भाषा आणि वजन त्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती सरकारला आहे आणि अनेक जणांनी ती भावना व्यक्त केली होती की ज्याला कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतात ते अंतर्गत विरोधाभास खूप दिसत आहेत. तर माझा प्रश्न असा की मग एवढा विरोधाभास दिसत असताना, त्या विरोधाभासाने हे सरकार वाकलेलं असताना, त्याला पाडणं हाच फक्त भाजपचा कार्यक्रम असल्यासारखी प्रतिमा का निर्माण होते आणि त्याच पद्धतीनं पक्षाची वक्तव्य का होतात? मला असं वाटतं की अशी प्रतिमा वगैरे काही निर्माण होत नाही. मुळातच काय आहे की बघा, म्हणजे मी माध्यमांना दोष देणार नाही, तुमचं ते काम आहे, पण माध्यमांनाही बातमीही मिळते की बाबा हे पाडण्याचा प्रयत्न करतायत, ते जगवण्याचा प्रयत्न करतायत. आता या पक्षामध्ये मी माजी मुख्यमंत्री आहे, मी विरोधी पक्षनेता आहे, वारंवार मी सांगितलंय की आमच्या अजेंड्यावर कोविड आहे, आमच्या अजेंड्यावर सरकार पाडणं आत्ता नाही. आणि ज्या प्रकारे मी सांगितलं बघा ते घडतंय. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी म्हणत होतो की आपल्या अंतर्विरोधाने हे सरकार पडेल, त्यावेळेस लोकांना खरं वाटत नव्हतं, पण आता अंतर्विरोधाचा बोजा हा लोकांना जाणवायला लागलाय, पॉलिसी पॅरालिसिस लोकांना जाणवायला लागलाय. मी गमतीनं म्हणायचो की तीन पायाची ऑटोरिक्षा आहे, पण तिन्ही पाय वेगवेगळ्या दिशेने चालले आहेत, आज रोज आपल्याला हे जाणवत आहे. तर मला असं वाटतं आमच्यात भरपूर पेशन्स आहे. आम्ही विरोधी पक्षाचं काम अचूक करतो, विरोधी पक्ष म्हणून जनतेची गाराणी मांडतो, आणि मला विश्वास आहे आम्हाला काही करण्याची आवश्यकता नाहीये, हे सरकार आपल्या वजनानं निश्चितपणे पडेल. पण ते पडणं हा तुमच्या प्रतीक्षेचा भाग असायला हवा का? कारण भाजपचा म्हणून एक मोठा चांगला कार्यक्रम आहे, तुमची एक प्रतिमा मुख्यमंत्री म्हणून तयार झालेली आहे, अशा वेळेला त्यांचं काय होईल ते होऊ दे, आपण आपलं आपल्या पक्षाचं जे काही चेहरा द्यायचा आहे, नेतृत्व द्यायचं आहे किंवा काही कार्यक्रम द्यायचा आहे तो द्यायला हवा, असं असं नाही का वाटत? गिरीशजी, आम्ही राजकारणामध्ये आमचा पक्ष चालवतो तो भजन स्पर्धेकरता चालवत नाही. केवळ भजन म्हणण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे आणि तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावं लागेल. आम्हाला काही खुर्च्या उभवायला सरकारमध्ये यायचं नाहीये, पण विकासाचा अजेंडा चालवण्याकरता यायचा आहे.